रेहान एंटरप्राइजेसमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली असून संपूर्ण देशात 11,000 गुंतवणूकदार आहेत, तर फक्त पुण्यात 700 ते 800 गुंतवणूकदार आहेत. संपूर्ण देशात 3,000 ते 3,500 करोड रुपयांची फसवणूक झाली आहे. अतुल्य ग्रुप ऑफ कंपनीज नावाखाली रेहानची स्थापना 2016 करण्यात आली. महादेव जाधव हे कंपनीचे मालक असून सुरुवातीला सिंगापूर दुबईला ऑफिस असल्याचे सांगण्यात आले. भारतात लखनौ, वाराणसी, गुजरात, पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणी त्यांचे कार्यालय होते. क्रिप्टोकरन्सी, फॉरेक्स, शेअर्समध्ये गुंतवणूक करून नफा मिळवण्याचे आमिष दाखवण्यात आले, पण प्रत्यक्षात काही दिवसांनी गुंतवणूकदारांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. रेहान एंटरप्राइजेस आता शेतकऱ्यांच्या नावे फसवणूक करून नवीन स्कीम चालू केली आहे. आमचे पैसे तर अडकलेत, अजून नवीन लोकांचे किंवा गरीब शेतकऱ्यांचे अडकू नयेत म्हणून ही माहिती देत आहोत, असे रेहान एंटरप्राइजेसमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पुण्यातल्या गुंतवणूकदारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नमस्कार, राजेंद्र आळेकर, रेहान एंटरप्राइजेस हेड ऑफिस आहे आणि त्यांचं पुण्यातलं ऑफिस तीर्थ टेक्नोस्पेस बाणेर या ठिकाणी आहे. माहिती मिळाल्यावर मी समक्ष त्या ऑफिसमध्ये गेलो होतो, चौकशी केली, तेव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आलं की तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवले तर पहिला चेक 40 दिवसांनी आणि तिथून पुढे दर 30 दिवसांनी एक चेक, याप्रमाणे 10% कॅपिटल आणि 5% इंटरेस्ट, ज्याला नंतर त्यांनी कॅपिटल शेअरिंग म्हणायला सुरुवात केली. असे तऱ्हेने सगळ्यांना सांगण्यात आलं. मला सांगितलं, मी माझ्या अजून काही मित्रांना, घरातल्या नातेवाईकांनी असे पैसे गुंतवले. माझ्या घरातले 5,00,000 आहेत, त्यातले माझे मुलाचे 4-5 महिन्याचे चेक क्लिअर झालेत, माझ्या मित्रांचे 3-4 क्लिअर झालेत, एकाचे 1 महिना क्लिअर झालेत. जी 15,00,000 गुंतवणुकीतले जेमतेम 6-1,00,000 रुपये रिफंड आलेले आहेत, 9,00,000 रेहानमध्ये अडकलेले आहेत. दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये आंबेगाव या एरियामध्ये एक संदीप पाटील म्हणून आहेत, त्यांच्याकडूनही अशीच बरीच इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. वारज्यामध्ये एक जण आहेत, निगडी या साईडला कोणीतरी नायर म्हणून आहेत. काही डायरेक्ट रेहानच्या ऑफिसमधून डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तिथे जाऊन लोकांनी पेमेंट केलेले आहेत, ते चेकनी किंवा NEFTनी पेमेंट घेत होते आणि पेमेंट केल्यानंतर 8 ते 10 दिवसात 100 रुपयाच्या स्टॅम्पवर प्रॉमिसरी नोट, तुमचे 10 चेकचे नंबर, अमाऊंट आणि डेट त्या प्रॉमिसरी नोटवर रिफ्लेक्ट केलेली असायची. याप्रमाणे 10 ते 15 दिवसात कुरिअरनी डॉक्युमेंट घरी येत होती. पेमेंट दिल्यानंतर त्यांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्हीही द्यावं लागायचं. त्यामुळे भीती अशी वाटते की या पॅनवरच्या आमच्या सह्या किंवा आमच्या आधार नंबरचा दुरुपयोग होणार नाही, ही पण एक सगळ्या इन्व्हेस्टरला ही एक भीती वाटती आहे. कारण पुण्यातून किती साधारणतः गुंतवणूकदार पुण्यामधून आलेल्यानी किती रुपयाची फसवणूक झाली? पुण्यामधून साधारणपणे 700 ते 800 गुंतवणूकदार असावेत. माझ्या माहितीत काही काही जण एक सिंगल मॅन आहे की ज्याचे 1 करोड रुपये आहेत, वारज्यामधले आहेत, आणि त्यांच्या मार्फत 4 ते 5 करोडची आहे, माझ्याकडे त्यांचं नाव नाही आहे. आत्ता किती लोक इथं एकत्र आहे आणि किती इथे? आता साधारणपणे 25-1 लोक आलेली आहेत. वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली लोक आहेत, काही डायरेक्ट ऑफिसमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली पण आहेत. वेगवेगळ्या जातीची धर्माची लोक आहेत यात, त्यामुळे त्याला त्याचा रंग द्यायचा काहीही प्रश्न नाही, पण भरडले गेलेत हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक यात आहेत. आणि गेले 3 महिने ऑगस्टमध्ये जेव्हा पहिले चेक बाउन्स झाले तेव्हापासून ज्यांचे चेक बाउन्स झाले त्यांना 5 सप्टेंबर, 10 सप्टेंबर, 18 सप्टेंबर, 30 सप्टेंबर, सप्टेंबर गेल्यावर ऑक्टोबरमध्ये दिवाळीपूर्वी ह्याच तारखा दिल्या होत्या, 7, 15, 20 दिवाळीपूर्वी सगळ्यांचे 5% प्रॉफिट शेअरिंग अकाउंटला NEFTनी जमा होईल, कोणाचेही झाले नाही. नोव्हेंबरमध्येही परत ह्याचप्रमाणे त्यांनी तारखा दिल्या. आणि आता मागच्या आठवड्यात जी मीट झाली त्या मीटमध्ये सांगितले की मी आता तुम्हाला 5% इंटरेस्ट इंटू ब्रॅकेट प्रॉफिट शेअरिंग मी देऊ शकत नाही, फक्त कॅपिटल मी तुम्हाला मार्च नंतरच देऊ शकतो,
त्याआधी मी कॅपिटल देऊ शकत नाही. पहिली अग्रीमेंट त्यांनी जी घेतलेली होती त्या लोकांना दुसऱ्या प्लॅनमध्ये शिफ्ट व्हायला सांगितलं. मॅक्झिमम लोक नवीन प्लॅनमध्ये शिफ्ट झाली. नवीन प्लॅनमध्ये फक्त जे आम्ही पूर्वीच्या अग्रीमेंटमध्ये इन्व्हेस्टर होतो त्या दुसऱ्या अग्रीमेंटमध्ये दे हॅव मेन्शन ॲज ऑल इन्व्हेस्टर्स ॲज अ लेंडर. आणि जी जेवढे चेक क्लिअर झालेत कॅपिटलचे आणि जेवढी कॅपिटल शिल्लक आहे तेवढ्याच कॅपिटलचे चेक सप्टेंबर 23 मधल्या तारखेचे आहेत. जसं आपण म्हणतो की इन्व्हेस्टमेंट सब्जेक्ट टू रिस्क असं होतं का ॲश्युअर्ड तुम्हाला रिटर्न होतं? ॲश्युअर्ड रिटर्न आहेत. कोणत्या प्रकारे तुम्हाला बाजारात सब्जेक्ट टू मार्केट रिस्क जे नॉमिनल असतं स्टार टाकून तसं काहीही नाही. ओके कन्सोलिडेट करून जर एकच गुन्हा रजिस्टर करून त्याची अमाऊंट वाढली की मग त्याची डेप्थ वाढेल आणि मग पोलीस कार्यवाही करू शकतील अशा तऱ्हेने आमचे प्रयत्न चालू आहे. गुंतवणूकदारांची संघटना करण्याचे कितीचा मिळाला? 1,00,000 4,750. हा, गुंतवणूकदारांची संघटना करणार का? कारण असे ऑफेन्सेस तशाच पद्धतीने टॅकल होतात. नाही, संघटना करायला सगळे एकत्र येणं शक्य नाही आहे. कारण काही जॉबमध्ये आहेत, काही लेडीज आहेत. जसं आता एकाने सांगितलं की मी माझ्या मुलाच्या हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने आक्रोश सभा आयोजित करण्यात आली होती. सिद्ध झालेला आहे. पण या निषेध आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या आणि त्यांना 5,00,000 गव्हर्नमेंटचं इन्शुरन्स होता म्हणून ते पैसे परत येत आहेत. आता यांच्याकडे CIA नंबर आहे, सेबी रजिस्टर्ड आहे का नाही हे कुठल्याही ऑफिसमध्ये त्यांचं सर्टिफिकेट लावलेलं नसतं. जसं डॉक्टरकडे गेल्यावर त्याचं MBBSचं किंवा MSचं सर्टिफिकेट असतं तसं कुठल्याही ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट नाही. पण तुम्ही या ज्या स्लाइड्स बघितल्या त्यात त्यांचा CIA नंबर त्यांनी कोट केलेला आहे. टोटल कितीचा फ्रॉड आहे वाटतं? परवाच्या त्यांच्या मीटमध्ये त्यांनी सांगितलं 11,000 इन्व्हेस्टर्स आहेत आणि मिनिमम इन्व्हेस्टमेंट 1,00,000 खाली घेत नव्हते. कॅल्क्युलेट युअरसेल्फ. कन्सर्न ऑथॉरिटीज ज्या आहेत आत्ताच्या कायद्याच्या ह्याच्या परव्यूमध्ये तर त्यात कुठं रजिस्टर केलं तुम्ही पोलिसांनी विचारले? हो, आता नाईक फॅमिलीनी मी चेक बाउन्स व्हायची वाट बघत होतो तो मला काल पोस्टाने मिळालेला आहे. आय एम गोईंग टू टेक माय ॲक्शन. जर शक्य झालं तर आम्ही सगळे एकत्र मिळून शेती साहेबांना भेटूनही आम्ही कंप्लेंट देऊ. थँक्यू. ओके, थँक्यू सर.